ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर यांचं निधन झालंय. पुण्यातल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगला नारळीकर यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही वर्षांपासून त्या कॅन्सरमुळे आजारी होत्या आणि आज सकाळी आपल्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं कळतंय. मयुरेश प्रभूणे सध्या आपल्या सोबत आहेत. मयुरेश, गणिततज्ञ म्हणून मंगलाताईंचं योगदान कसं राहिलेलं आहे? गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या असंही कळत आहे. खरोखर दुःखद बातमी आहे. शेवटच्या जेव्हा त्या कॅन्सरने अनेक वर्ष आजारी होत्या, म्हणजे अगदी आणि तारुण्यामध्ये त्यांना कॅन्सरने गाठलं होतं आणि त्याच्यानंतर 3-4 वेळा उपचार घेऊन त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि अगदी शेवटच्या काळापर्यंत त्या ऍक्टिव्ह होत्या. मला आठवतं 1-2 महिन्यांपूर्वी जेव्हा GMRTचा प्रश्न आला होता की GMRT मधून रेल्वे लाईन जात होती, तेव्हा स्वतः त्यांनी आणि नारळीकरांनी एक स्टँड घेतला आणि समन्वयातून याच्यावर तोडगा काढायचं बोलणं झालं होतं. पण गेल्या काही 2-3 महिने त्या पुन्हा आजारी पडलं होतं. कॅन्सरचा त्रास परत पुन्हा बळावला आणि त्याच्यामधून आता त्यांचं निधन झाल्याचं समजतं. सकाळी 5-5:30 दरम्यान निधन झालं. 11 त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत असं समजतंय. गणिततज्ञ म्हणून खरं तर मग सुरुवातीपासूनच त्या गणितामध्ये त्यांची आवड होती. पण डॉक्टर नारळीकरांशी लग्न झालं आणि त्याच्यानंतर 16 त्यांनी PhD पूर्ण केली. TIFR मध्ये सुरुवातीला त्यांनी शिकवलं सुद्धा. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठामध्ये शिकवलं, केम्ब्रिजमध्येही विद्यार्थ्यांना शिकवलं होतं ज्यावेळेस त्या नारळीकरांच्या सोबत तिकडे होत्या. आणि पुन्हा जेव्हा पण त्या भारतात आल्या त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं होतं. लेखिका म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या. अनेक विद्यार्थ्यांसाठी खास करून त्यांनी गणित विषयाची किंवा विज्ञान विषयाची पुस्तक लिहिली होती. एक नभात हसरे तारे नावाचं त्यांचं पुस्तक गाजलं होतं की ज्याच्यामध्ये ताऱ्यांचा पूर्ण जीवनक्रम त्यांनी डॉक्टर किंबाबींसोबत मराठीमध्ये लिहिलं होतं. डॉक्टर नारळीकरांच्या सोबत एक प्रकारे असं पण म्हणू शकतो की जसं पुला आणि सुनीताबाईंचं जोडी होती की दोघेही आपापल्या पद्धतीने मोठे होते, त्याच पद्धतीने इथेही आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या शिक्षण या क्षेत्रामध्ये पण त्यांचं योगदान आहे. अनेक अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. गणिताची पुस्तकं पण जी राज्य शासनाची आहेत त्याच्यावर सुद्धा मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. मंगलाताईंना आपण आदरांजली अर्पित करूया. मयुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.